नमस्कार मित्रांनो एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फील्ड डिस्क्रॉप्शन्स म्हणजे एफ डी टेक्निक एफ डी आय पण असं म्हणलं जातं याला आणि याच्या अगोदर आपण गॅस फेज बघितलेला आहे जे की मेथड्स होते तीन हे थ्री मेथड्स होते याच्यापैकी आपण गॅस फेज बघितलेला आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आणि केमिकल इम्पॅक्ट इम्पॅक्ट बघितलेला आहे आणि आता डिस्क्रॉप्शन्स बघत आहोत त्याच्यामधील हा फील्ड एफ डी आय बघत आहोत आपण आता नेक्स्ट एफ ए बी पण बघणार आहोत आणि या एम ए एल डी आय पण बघणार आहोत याचे लॉंग फॉर्म इथे खाली दिलेले आहेत फास्ट ॲटम बंबारमेंट आणि तर मॅट्रिक असिस्टेड लेझर डिस्क्रॉप्शन्स आयनाउजेशन आता आपण हा सेकंड पार्ट बघत आहोत सेकंड पार्टमधील हा फर्स्ट पॉईंट आहे मग त्याच्यामधील बघूयात आपण इट इज अ टाईप ऑफ ऑप्शन्स आयनायझेशन टेक्निक विच इनव्हॉल्व डायरेक्ट कन्व कन्वर्जन ऑफ सोलिड लिक्विड मॉलिक्युल्स इनटू गॅसियस आयन्स डायरेक्टली जे टाईप्स आहेत आयनायझेशन टेक्निकचे त्याच्यामध्ये काय होणार आहे डायरेक्ट कन्वर्जन होणार आहे जे की सोलिड अँड लिक्विड मॉलिक्युल्सचं ते कशामध्ये गॅसेस आयनमध्ये आणि ते पण डायरेक्टली होणार आहे डायरेक्टच एकदम मॉलिक्युल्स जो आहे तो सोलिड लिक्विडचा असलेला तो गॅसेस फॉर्ममध्ये होणार आहे आता आम्ही हे फील्ड एफ डी टेक्निक सांगत आहे तुम्हाला मी पुढे नंतर एफ ए बी टेक्निक सांगणार आहे तरी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी याची प्लेलिस्ट पण बन बनवलेली आहे तुम्ही ते पहा ते प्लेलिस्टमध्ये मी मास स्पेक्ट्रोमेट्री अँड स्पेक्ट्रोस्कोपीचे पण व्हिडिओज अपलोड करत आहे तेही पहा थर्टीन सी आणि एन एम आरचा आता बघा नेक्स्ट इन दिस टेक्निक लो ओलाट ओलाटेल सॅम्पल्स आर यूज टू प्रोड्यूस स्टेबल मॉलिक्युलर आयन्स असणार आहे त्याच्यामध्ये ही जी टेक्निक हो हो आहे ती लो होलाटाईलमध्ये असणार आहे लो होलाटाईल सॅम्पल असणार आहे याचं मग आपण ते कशासाठी यूज करणार आहोत बघा प्रोड्युसेस स्टेबल मॉलिक्युलर आयन्ससाठी करणार आहोत हे जे आहेत ते कॅथोड्स आहेत ते आपण हे डायग्रामद्वारे समजून घेऊयात हे कॅथोड्स आहेत मग हे कॅथोड्सवर काय होणार आहे कार्बन मायक्रोनेटल्स आपण अटॅच करणार आहोत आणि हे जे मधले लाईन्स आहेत आपण त्याला टंगस्टन मेटल्स म्हणतो आणि जो डेट्स असणार आहेत आणि हा ॲनॉड आहे हा कॅथोड आहे आणि हा ॲनॉड आहे ही जी टेक्निक आहे सॅम्पल अशा प्रकारे दिलं जातं ह्याला इकडून आणि हा टेन डेस टू सेवन टू टेन जेस टू एट सेंटीमीटर आहे हा आणि हा इंटरनल इलेक्ट्रॉनिक फील्ड असणार आहे हा जो आहे तो इंटरनस इलेक्ट्रॉनिक फील्ड असणार आहे हा कॅथोडचं स्ट्रक्चर आहे आणि ना स्ट्रक्चर आहे आन जे की ओलाटाइज सॅम्पल कशाप्रकारे यूज केलं जातं मॉलिक्युलर आयनमध्ये आणि याची हे या टेक्निक कशाप्रकारे वापरली जाते त्याच्यामध्ये कॅथोड्स आणि अॅनायन्स असतात आणि त्याच्यामध्येच टंगस्टंग मेटल्स वगैरे त्याच्यामध्ये मायक्रोनेडल्स पण असतात कार्बनच्या तेही बघितलं आणि हा टेन जस टू सेवन टू टेन जस्टू एट सेंटीमीटर हामध्ये असतो हा मग त्याच्यातून नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण सॅम्पल्स आर लोडेड ऑन द सरफेस ऑफ द कार्बन मायक्रोनिडल बाय डिपिंग इन द सेम सॅम्पल सोल्युशन जो सॅम्पल आहे जो लोडेड केलेला आहे आपल्या सर्फेसवरती तो कार्बन मायक्रोनिडल काय करतो तर डिपिंग करतो त्या सॅम्पल सोल्युशनला म्हणजे आतमध्ये डीप करण्याचा प्रयत्न करतो बघा अशा प्रकारे डीप करण्याचा प्रयत्न करत आहे हा हे कार्बन मायक्रोनिडल्स आहेत याच्यावरती आपण थोडं एक्सप्लेन करत आहोत कार्बन मायक्रोनेडल्स आहेत ते कशाप्रकारे प्रोड्यूस होतात हाय ग्रेडियंट व्होल्टेजने प्रोड्यूस होतात मग ऑन देअर टिप्स दॅट इज वाय शार्प टिप्स असणार आहेत जे की नीडल यूज करतो त्याचे टिप्स कसे असणार आहे शार्प असते त्याचं टोक ते आपण नीडलने युजड करतो मायक्रोनिडल्स म्हणून आणि ते हाय ग्र ग्रेडियंट व्होल्टेजचे असू शकतात मायक्रोनेडल्स हे हाय ग्रेडियंट व्होल्डर्सचे आहेत कार्बन मायक्रोनेडल्स आणि त्याचे टिप्स कसे आहेत शार्प एकदम आणि तशा यू युजड करू शकतो आपण नीडल जर त्याची टोक जर शार्प नसतील तर आपण ते निडल्स यूज करू शकणार नाही नाहीतर आपला हा मायक्रो निडल्स आहे तो डिपिंग होणार नाहीत सॅम्पलमध्ये ते डिपिंग्स होणार नाहीत आयन फॉर्मेशन टेक्स प्लेस मेनली बाय टू मेकॅनिझम याच्यामध्ये आयन फॉर्मेशनमध्ये पण दोन प्रकारचे मेकॅनिझम होतं जे की फिल्ड आयनायझेशन आणि कॅटायन आयनायझेशन आपण आता फिल्ड आयनायझेशन बघणार आहोत हा मॉलिक्युलर आयन आहे मग याच्यातून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडत आहेत याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज आला मग इलेक्ट्रॉन्स आर रिमोड फ्रॉम द स्पेसिस अॅनालाइट इन अ हाय इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे फील्ड आयनायझेशनमध्ये इलेक्ट्रॉन आर रिमोट ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स निघून जातात त्यावेळेस ही स्पेसिस जे असते ते अॅनालाइट होते ॲनलाईट म्हणजे जो तो त्याच्यातला आटम आहे तो बाहेर पडतो आणि जो कशाप्रकारे हाय इलेक्ट्रिक फील्डमध्ये बाहेर पडतो त्यालाच आपण फील्ड आयनायझेशन म्हणलं जातं आणि हा आहे कॅट अटॅचमेंट Uh, ज्यावेळेस कॅटॅन अटॅचमेंट होतात हे मॉलिक्युलर आहे आणि हा प्रोटॉन्स आहेत ज्यावेळेस प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि प्रोटॉन्स हा प्रोटॉन आणि हा मॉलिक्युलर आयन ज्यावेळेस अटॅच होतील मग त्यावेळेस यांना ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह चार्ज अटॅच होईल मॉलिक्युलर आयनवरती पण कॅटायन विल बी अटॅचड विथ द अॅनलाईट मॉलिक्युल्स कॅटायन्स कशाला अटॅच होणार नाही जो मॉलिक्युल्स आपला अनालाईट होऊन बाहेर पडलेला असतो मॉलिक्युलर अन आयनमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन बंबाड होतो आणि त्यावेळेस एक इलेक्ट्रॉन जो आहे आपला अनालाईट होऊन बाहेर पडतो त्या त्या इलेक्ट्रॉन्सवरती आपला हा कॅटॅन अटॅचमेंट होतो म्हणून त्याला कॅटायन अटॅचमेंट अशा प्रकारे म्हणलं जातं मग इथे मॉलिक्युलर्स आहेत बघा इथे इथं एक इलेक्ट्रॉन्स बाहेर पडला म्हणून हा एम प्लस झाला आणि इथून एक प्रोटॉन्स आहे हा अनालाईट होऊन बाहेर पडण्यामुळे इथे यम एच ब्रॅकेटमध्ये आणि त्याला पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे हा कॅटन अटॅचमेंट झाला टूवर्ड्स द मास अॅनालायझर अशा प्रकारे याचा मास अॅनालायझर होतं मी याचं इंट्रोडक्शनमध्ये कशाप्रकारे ब्रम बंबारमेंट होतो इलेक्ट्रॉन मॉलिक्युलर आयनवरती आणि कशा प्रकारे तो अॅनालाइट होतो इलेक्ट्रॉन्स कशाप्रकारे फॉर्म रॅडिकल फॉर्ममध्ये व पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये तो भेटतो आपल्याला ते मी सांगितलं आहे तुम्ही ते व्हिडिओ अगोदरचा नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल पॉझिटिव्ह आयन्स विल बी रिपेलड बाय द अनअदर अँड दे विल गो टूवॉर्ड्स द मास अॅनलायझर आयन्स डजंट हॅव सफिशिएंट इंटरनल एनर्जी फॉर फ्रॅगमेंटेशन ज्यावेळेस पॉझिटिव्ह आयन्स असणार आहेत ते कसे असणार आहे रिपलड असणार आहेत रिप्लेशन होणार आहे त्यांच्यामध्ये मग ते काय करणार मास अॅनलायझर करणार आहेत मग त्यावेळेस आयन डज नॉट सफिसियंट असणार आहे इंटरनल एनर्जीसाठी जो की ज्यावेळेस आपण फ्रॅगमेंटेशन करतो त्यावेळेस इंट इंटरनल एनर्जी हे सफिसियंट नसणार आहे आता इथे आपण थोडक्यात थेरी टाईपमध्ये बघणार आहोत एफडीचाच आहे तो पण तिचे दोन पॉईंट्स आहेत त्याच्यामधीलच हा एक पण पॉईंट आहे सॅम्पल ऑफ लो होला होलाटिलिटी इज प्लेस्ड ऑन द अॅनॉन ऑफ इलेक्ट्रोड्स अँड इन्स्टेट इलेक्ट्रिक फील्ड इन जनरेटेड बिटवीन इलेक्ट्रोड्स डिथ सॉप्शन्स अँड मॉलिक्युलर अँड कॉसिमॉलिक्युलर आयन्स आर प्रोड्युस्ड दिस आयन्स हॅर हॅविंग इनसफिसियंट इंटरनल एनर्जी डू नॉट अंडरगो फर्दर फ्रॅगमेंटेशन कॉसेमॉल्युक्युलर आयन्स कशाला म्हणतात ज्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं मॉल्यकुलर आयन असतो त्याच्यामध्येच एक प्रोटॉन्स जो असतो आपला त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि तो जो की अॅनलाईट होऊन बाहेर पडलेला असतो आणि त्यालाच आपण कॉसेमॉल्युक्युलर आयन्स म्हटलं जातं सो वन कॅन गेट पिक्स फ्रॉम एम प्लस आयन एम प्लस एच पॉझिटिव्ह द मेजर पिक इज फॉर एम प्लस एच पॉझिटिव्ह द मेथड इज यूज फॉर पॉलिमर्स विथ मॉलिक्युलर वेट ऑफ टेन थाउजंड युनिट्स ज्या वेळेस आपलं पॉलिमर्स जो असतो त्याचं मॉलिक्युलर वेट्स किती प्रमाणात असणार आहे आपलं टेन थाउजंड युनिट्समध्ये असणार आहे आता आपण बघितलेलं आहे एफ एफ एडी टेक्निक म्हणजे फील्ड डिसॉप्शन आयनायझेशन टेक्निक हा मेथड सेकंडमधील आहे आता आपण नेक्स्ट पुढे बघणार आहोत एफ ए बी फास्ट ॲटॉमिक बॉम्बार्डमेंट मग अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद